हाय फ्रेंड्स मी मुठल जोशी या कुडोमध्ये आपण जिल्हा न्यायालयाची जी भरती होणार आहे आपली पाच फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार आहेत तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नॉर्मलायझेशन संदर्भात माहिती दिलेली आहे तर ती नेमकी काय माहिती दिलेली आहे नॉर्मलायझेश नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही होणार तसंच जर होणार असेल तर कोणत्या फॉर्म्युल्यानुसार होणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुट घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ईबुट विकत घ्या याच्यामध्ये दोन हजार अठरामध्ये झालेले जिल्हा व हो सत्र न्यायालयाचे तेवीस पेपर दिलेत आय एम पी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिलेत प्लस जो काही नवीन सिलेबस आहे सामान्य ज्ञान कम्प्युटर मराठी इंग्रजी त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे विकत घ्यायच्या आधी डिस्क्रिप्शन वाचा कंटेंट पहा ते व्यवस्थित वाटलं तर तुम्ही ईबुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा टायटलच आहे सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट इंग्लिशमध्ये वर त्यांनी माहिती दिलेली आहे आणि ठाले मराठीमध्ये दिलेली आहे तर आपण मराठीची माहिती पाहूयात इथं पहा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या तारखेचंच हे सूचना किंवा प्रसिद्धीपत्रक आहे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते पहा याद्वारे कळविण्यात येते की जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसमधील कनिष्ठ लिपीत व सिपाई किंवा हमाल या पदांसाठीची स्क्रीनिंग चाचणी म्हणजे आपली रिटर्न एक्झामा रिटन म्हणजे कॉम्प्युटर बेस्डवर सी बी टी स्क्रीनिंग टेस्ट ही राज्यातील परीक्षा केंद्रांवर वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असतील परीक्षार्थींची संख्या विचारात घेता स्क्रीनिंग चाचणी ही एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडावायची असल्याने भिन्न प्रश्नपत्रिकांच्या काठिण्य पातळीचे समीकरण सॉरी ते सामान्यकरण पाहिजे म्हणजे नॉर्मलायजेशना करण्यात येईल व त्यासाठी मिन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड या पद्धतीचा अवलंब करण्यात येईल याची परीक्षा त्यांनी नोंद घ्यावी याचा अर्थ काय माहिती आहे का तर नॉर्मलायझेशन होणार आहे आता नॉर्मलायझेशन कसं होणार आहे तीसुद्धा माहिती आपण पाहूयात तर टी सी एसचा जो नेहमीचा फॉर्म्युला आहे नॉर्मलायझेशनचा त्यालाच ते मेन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड असं म्हणतात हा तो फॉर्म्युला आहे आता याच्यामध्ये यम म्हणजे काय ती सर्व माहिती त्यांनी व्यवस्थित दिलेली आहे पा पण ते कॉम्प्युटराइज हा फॉर्म्युला सोडवला तरच त्याचं उत्तर येईल आपण जर स्वतः सोडवायचं म्हणलं तर अवघड विषय आहे त्याचा तर ते सर्व त्यांनी इथं दिलेलं आहे पा एम आय जे म्हणजे काय तर नॉर्मलाइज मार्क्स ऑफ जे कॅन्डिडेट इन द आयट शिफ्ट असं ते वेगवेगळे त्यांनी ते दिलेली माहिती आहे व्यवस्थित ते आलेलं नाही छापून मला वाटतं स्कॅन करून त्यांनी ते दिलेलं आहे पण आपल्यासाठी एवढंच लक्षात ठेवा की टी सी एस ज्या पद्धतीनं नॉर्मलायझेशन करतं तसंच नॉर्मलायझेशन या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदासाठी होणार आहे त्याचं कारण काय तर ही परीक्षा दो वेगवेगळ्या वेड़ सत्रांमध्ये होणार आहे त्यामुळं यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट टी सी एस संचे प्रश्नपत्रिकासंचे तसंच लेटेस्ट टी शेष एकोणऐंशी संचे आणि टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्नसंचय ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल झूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच